नमस्कार, सायंकाळचे 7 वाजले आहे आणि वेळ झाली आहे एक नवीन न ऐकलेला राजकीय किस्सा जाणून घेण्याची। आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका शब्दावर संपूर्ण देश दिवे लावतोय, टाळ्या वाजवतोय आणि शंखनाद करतोय। असाच एक किस्सा आहे जेव्हा संपूर्ण भारताने पंतप्रधानाच्या एका शब्दावर अनेक दिवस उपवास केला होता। तोच उपवास आज अनेक जण करत असतील। काय फरक आहे तेव्हाच्या उपवासात आणि आजच्या उपवासात व काय आहे नेमका किस्सा, जाणून घेऊया। एकदा लाल बहादूर शास्त्री यांच्या आई अलाहाबादवरून दिल्लीला आल्या आणि मेरा लाल कहाँ रहता है असं विचारित रेल्वे मंत्र्यांच्या बंगल्यावर पोहोचल्या। नंतर कळलं की त्या लाल बहादूर शास्त्री यांच्या आई आहे। शास्त्रीजींनी आपल्या आईला आणायला गाडी किंवा नौकर पाठवला नव्हता। ही घटना तेव्हा देशात चांगलीच गाजली होती, त्यामुळे त्यांची प्रतिमा एक निष्पृह नेता अशी झाली होती। शास्त्रीजी जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा देशाची अवस्था फार बिकट होती, आर्थिक आणि सामरिक दोन्ही अर्थाने। चीन युद्धाचा पराभव देशाच्या जुहारी लागला होता, सैन्याचं मनोबल रसातळाला गेलं होतं, कुणीतरी थोबाडीत मारून अपमान केल्यासारखी देशाची मनस्थिती होती, देशाने आत्मविश्वास गमावला होता। त्यापेक्षाही भयंकर गोष्ट म्हणजे देशात अन्नधान्याची भीषण टंचाई होती। रेशन दुकानावर अपुरे आणि निकृष्ट धान्य मिळायचे, खुल्या बाजारातही धान्य उपलब्ध नसायचे। अमेरिकेत ज्याला जनावरे तोंड लावत नव्हती ती मिलो ज्वारी आणि गहू भारतात आयात करून रेशनवर पुरवली जात असे। उभ्या देशाला अन्नधान्याची भीषण टंचाई भासत असताना लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले। त्यांनी जय जवान जय किसान घोषणा दिली ती याच पार्श्वभूमीवर। भारतीयांचा सामरिक स्वाभिमान जागवण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांच्या पोटाची आग शांत करण्यासाठी या पार्श्वभूमीवर शास्त्रीजींनी असं आवाहन केलं की देशातील प्रत्येक माणसाने जर आठवड्यातील एक दिवस रात्री उपवास केला तर देशाचे बरेच असे अन्न वाचू शकेल। त्या काळी अनेक तरुणांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला। पुढे 1965 पाक युद्ध जिंकून शास्त्रीजींनी देशाचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवून दिला। या युद्धात त्यांनी आपल्या सैनिकांना पाकिस्तानात आत घुसण्याची परवानगी दिली होती। आपले सैन्य पाकिस्तानात खूप खोलवर शिरले होते। या युद्धातील विजयामुळे भारतीय सैन्याचेच नव्हे तर जनतेचेही मनोबल उंचावले। त्यानंतर देशात हरितक्रांती झाली, अन्नधान्याचा सुकाळ झाला। आता तर अन्नधान्य गोदामांमध्ये सडते आहे, पण आजही काहींच्या नशिबी उपवासच आहे। काहींच्या नशिबी एक वेळ तर काहींना दोन्ही वेळ कदाचित। आज परिस्थिती वेगळी आहे, युद्ध वेगळं आहे, पंतप्रधान वेगळे आहेत, मात्र तुमचं आणि माझं पोट तेच आहे, भूक तीच आहे आणि उपवासही तोच आहे। तेव्हा अन्नधान्य नव्हतं म्हणून आमच्या नशिबी उपवास, आणि आज अन्नधान्य आहे तरी आमच्याच नशिबी उपवास। आजचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। असेच किस्से पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि मला जर मेसेज करायचा असेल तर parmeshwaro.mehetre हा माझा इंस्टाग्राम आय डी आहे, त्यावरती मला फॉलो करा। इंस्टाग्रामवरती तुम्ही मला मेसेज करू शकता। पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी 7 वाजता नवीन राजकीय किस्स्यासह। तूर्तास रजा द्या। जय महाराष्ट्र।